सावनेर तालुक्यातील खापरखेडा नजीकच्या पोटा गावातील फुटाणे महाराज मठात श्री गुरुवर्य देवराजजी वणवे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक वारकरी बालसंस्कार शिबिराची परंपरा असून 23 मे रोजी संपूर्ण नागपूर जिल्ह्या योगमय करणारे ज्येष्ठ योग मार्गदर्शक माजी नागपूर जिल्हा पतंजली प्रभारी छजुराम शर्मा, जिल्हा महिला पतंजली प्रभारी उर्मिला जुवारकर, ज्येष्ठ योग शिक्षक किशोर धुंडेले आदींनी योग प्राणायाम, आसन, आहार व दिनचर्या आदींवर मार्गदर्शन करून योग प्राणायाम, आसन आदींचे महत्व सांगितले. या प्रसंगी ज्येष्ठ योग शिक्षक डॉक्टर योग तज्ञ छजुरामजी शर्मा म्हणाले की घराचा पाया मजबूत असला की घरे सहजासहजी तुटत नाहीत. त्याचप्रमाणे ज्या घरातील व्यक्तींवर सुसंस्कारित संस्कार असतात तो परिवार निश्चित प्रगती करतो. तसेच आरोग्य व शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी योगासने, प्राणायाम, आसन आणि आहार महत्त्वाचा असतो. धर्म, संस्कृती आणि योगासने सशक्त राष्ट्र उभारणीचा पाया आहे. तुम्ही सर्व मुले देशाचे भविष्य आहात आणि तुम्हाला सांभाळून सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आमची आहे, असे मार्मिक मार्गदर्शन या प्रसंगी केले. या शिबिरात श्रीमद भगवद्गीता, श्री हरिपाठ, अभंग, ओव्या, शास्त्रोक्त मृदुंग वादन, गायन, पालव्या व अभंग इत्यादी सोबतच शारीरिक विकास, ज्ञान साधना आदींच्या सखोल माहितीवर भर देऊन अध्यापन सविस्तर माहिती दिली जाते. पियुष झिंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.